सातारा शहरात रस्त्यावर पडलेले खड्डे, आरोग्याची गैरसोय, ठेकेदारांची बिले यावरून सातारा विशेष सभेत आज खडाजंगी झाली. ठेकेदारांची बिले पास न झाल्याचा आरोप करत पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी करताच मुख्याधिकारी शंकर गोरे सभागृहातून निघून गेले. मुख्याधिकारी गोरे यांनी केलेल्या कृत्याचा सर्व सभागृहाच्या वतीने अशोक मोने यांनी निषेध केला. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ हे खुलासा करत असताना बाळासाहेब खंदारे यांनी फोगिंग मशीनबद्दल सांगण्याची मागणी केली, त्यावर थेट नगराध्यक्षा माधवी कदमही आक्रमक झाल्या. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. यानंतर बाळासाहेब खंदारे यांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.